जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय भळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जी डी सी ए आणि सी एच एम एक्झाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात पेपर नंबर सेकंड अकाउंट्स याबाबत क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असणार आहे आणि परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती आपण नजर टाकणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जी डी सी या आणि अन्य परीक्षाबाबत माहिती जर का आपल्याला भेटायची असेल मिळवायची असेल तर त्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण जी डी सी ए आणि सी एच एम एक्झाम दोन हजार तेवीसबाबत परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला होता त्यानंतर पेपर क्रमांक एक ज्यामध्ये मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी होता तर या विषयासंदर्भातले देखील काही महत्त्वाचे प्रश्न आणि तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय होता याबाबत आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर आता आपण पेपर नंबर सेकंडकडे वळूया पेपर नंबर सेकंड हा अकाउंट्स रिलेटेड आहे हा पेपर तुमचा सव्वीस मे दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये होणार आहे तर यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न असू शकतात प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कोणते असू शकतील किती प्रश्न असतील त्यापैकी किती सॉल्व्ह करायचे आहे हे देखील आपण बघणार आहोत तसेच तुम्हाला थेरीमध्ये कोणते प्रश्न येतील डिफरन्सेसमध्ये कोणते प्रश्न येतील हे देखील आपण बघणार आहोत कदाचित व्हिडिओ वीस ते तीस मिनटापर्यंतही असू शकतो कारण यामध्ये आपण पूर्णपणे परीक्षेची त्या विषयाची तयारी करून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे जे विद्यार्थी या वि किंवा एक्झामचं प्रिपरेशन करत आहे त्यांनी हा व्हिडिओ बघून जर का आपण अभ्यास केला तर निश्चित तुम्हाला या विषयात ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स पडू शकता चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करू अद्याप जर का आपण लाईक केलं नसेल तर त्वरित लाईक करा आणि सबस्क्राईब बटनाला प्रेस करायला विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करू या सगळ्यात अगोदर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे जे डी सी ए आणि सी एच एम एक्झाम या विषयाचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला इथे बघता येईल ओके थोडंसं तुम्ही तुमची स्लाईड जर का झूम केली आणि पिक्चर क्वालिटी तुमच्या व्हिडिओची जर का एच डी केली तर निश्चित तुम्हाला ह्या व्हिडिओ व्यवस्थित बघता येतील ओके बघा पेपर सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिले त्या इन्स्ट्रक्शनकडे काळजीपूर्वक बघा बघा एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली इन्स्ट्रक्शन आहे की क्वेश्चन नंबर वन सॉल्व करणं आपणाला कंपल्सरी आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची सांगितले की अटेम एनी फायू क्वेश्चन्स आउट ऑफ द रिमेनिंग बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जवळजवळ एक सात ते आठ प्रश्न विचारले जातात तर त्यापैकी तुम्हाला प्रश्न क्रमांक एकच हा कंपल्सरी आहे आणि बाकीच्यांमधून तुम्हाला किती प्रश्न सॉल्व करायचे आहे फक्त पाच प्रश्न सॉल्व करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तिसरी महत्त्वाची इंस्ट्रक्शन दिलेली आहे फिगर टू राईट्स इंडिकेट द फुल मार्क तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये उजव्या साईडला जे काही अंक दिसतील ते अंक तुमचे गुण दर्शवत आहे असा त्या तीन नंबर इंस्ट्रक्शनचा अर्थ आहे चार नंबर सांगितलेला आहे इंग्लिश व्हर्जन विल बी कन्सिडर ॲज अ अथा ऑथेंटिकेट बघा तुम्हाला माहिती आहे की जी डी सी ए ही परीक्षा मराठी आणि इंग्लिश अशा दोन्हीही लँग्वेजमध्ये होत असते त्यामुळं तुम्हाला कोणत्या लँग्वेजमधून हा पेपर सॉल्व करायचा इट्स डिपेंड ऑन यू फक्त असं करू नका की काही प्रश्न मराठी काही प्रश्न इंग्लिश तर तुम्हाला मराठी ते मराठी किंवा इंग्लिश ते इंग्लिश तुम्हाला सॉल्व करायचे आहेत ओके तर आता आपण क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे वळूया बघा टोटल तुम्हाला आठ प्रश्न विचारले जातात त्यापैकी पहिला प्रश्न हा तुम्हाला सॉल्व्ह करणं कंपल्सरी आहे पहिला प्रश्न हा तुमच्या फायनल अकाउंट्सवरती आहे जिथे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्सशीट तयार करायची आहे त्यासाठी तुम्हाला किती मार्क्स आहे तीस मार्क्स दिलेले आहे बघा एकदम महत्त्वाचं आहे तुम्हाला ते एकूण शंभर मार्काची प्रश्नपत्रिका विचारली जाईल त्यासाठी तुम्हाला तीन तासाचा टाईम पिरियड दिलेला आहे आणि तुम्हाला पहिलाच प्रश्न हा तीस मार्कासाठी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की पासिंग होण्यासाठी किती मार्क्स आहे चाळीस टक्के मार्क्स आहे पाहिजे म्हणजे शंभरपैकी तुम्हाला चाळीस मार्क्स पडले पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गृहित घ्या जर का तुमचा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम टॅली झाला तर तुम्हाला आउट ऑफपैकी आउट ऑफ मार्क्स पडणारे आहेत ओके हा झाला पहिला विषय ओके टॉपिक काय आहे क्वेश्चन नंबर वनचं स्वरूप काय आहे फायनल अकाउंट्स त्यामध्ये मार्क्स आहे तीस आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे तो शॉर्ट नोट्सवारा आहे जिथे तुम्हाला चार शॉर्ट नोट्स विचारल्या जातात आणि टोटल मार्क्स आहे त्याला चौदा मार्क्स आहे ओके म्हणजे धरून चला की एक शॉर्ट नोट्सला तुम्हाला थ्री अँड हाफ मार्क्स आहे ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन दिलेला आहे तुम्हाला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट यामध्ये बघा प्रश्न असा असतो की त्याच्यामध्ये काही बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट म्हणजे काय आय हा थेरॉटिकल प्रश्न पण असतो आणि तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पण या चॅप्टरवरती विचारला जातो म्हणजे बघा थेरॉटिकल प्रश्न कदाचित चार मार्काला राहील आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दहा मार्काला राहील असं मिळून हा प्रश्न तुम्हाला चौदा मार्कांपर्यंत विचारला जातो त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक पाच हे दोन्ही क्वेश्चन्स जे काही असणार आहे ते ब्रॉड क्वेश्चन्स आहे ओके म्हणजे थोडक्यात ब्रॉड क्वेश्चन्स म्हणजे की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर हे तीन ती चार ते चार पानांपेक्षा जास्त लिहायचं आहे त्यासाठी तुम्हाला चौदा मार्क्स प्रत्येकी दिलेले आहेत प्रश्न क्रमांक सहा हा शॉर्ट नोट्सवरतीचा नोट्स आहे बट इथे जे काही शॉर्ट नोट्स आहे ती सात मार्कासाठी आहे इथे प्रश्न क्रमांक सहामध्ये तुम्हाला ए आणि बी अशा दोन शॉर्ट नोट्स असतात तर दोन्ही शॉर्ट नोट्स सात सात मार्काचे म्हणजेच एकूण चौदा मार्कांच्या शॉर्ट नोट्स दिल्या जातात ओके त्यानंतर पुढचे जे काही महत्त्वाचं आहे प्रश्न क्रमांक सात डिफरन्सेस बिटवीन किंवा ज्याला आपण डिस्टिंगविश बिटवीन असं सुद्धा म्हणतो फरक स्पष्ट करा हा प्रश्न आहे तिथे तुम्हाला चार ते पाच दिले जातात त्यापैकी तुम्हाला किती सॉल्व करायचे आहे।, आहे दोन सॉल्व करायचे आहेत आणि एका डिफरन्ससाठी तुम्हाला सात मार्क दिलेले आहेत दोन इंची उत्तर लिहिली तर तुम्हाला चौदा मार्क प्रश्न क्रमांक सातमध्ये दिलेले आहेत प्रश्न क्रमांक आठ जो काही दिलेला आहे तुम्हाला तो तुमचा फिलिंदी ब्लँक्सवर दिलेला आहे त्यासाठी देखील तुम्हाला चौदा मार्क्स आहे कधी कधी बघा काय केलं जातं की सात मार्काला तुम्हाला फिलिंदी ब्लँक्स आणि सात मार्काला ट्रू ऑर फॉल्स पण दिले जातात किंवा काही काही वेळेस असं पण विचारलं जातं की ट्रू ऑर फॉल्स एक्सप्लेन विथ रिझन ओके ट्रू का आहे त्याचंही रिझन द्या फॉल्स का आहे त्याचंही रिझन द्या इथं जनरली तुम्हाला जवळजवळ दहा ते बारा दिले जातात आणि त्यापैकी तुम्हाला सात लिहायला सांगितले जातात ओके तर या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक आठमध्ये विचारला जातो आता बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेमच्या रिलेटेड इथे माहिती देतो इथे बघा तुम्हाला प्रॅक्टिकल जे काही प्रॉब्लेम आहे ते कोणकोणत्या चॅप्टरवरती आहे नंबर वन फायनल अकाऊंट फायनल अकाऊंटला तुम्हाला किती मार्क आहे तीस मार्क्स आहे नंतर बघा तुम्हाला डिप्रिसिएशन अकाउंट ओके हा जो काही चॅप्टर आहे त्यावरती तुम्हाला प्रिपरेशन ऑफ मशनरी अकाउंट या पद्धतीचं तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागतं त्यासाठी तुम्हाला दहा मार्क्स पण दिले जातात कधी कधी तुम्हाला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटच्या जागी जा तुम्हाला डिप्रिसिएशन अकाउंटिंग हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून तुम्ही डिप्रिसिएशन अकाउंटिंग पण चांगल्या पद्धतीने करून ठेवला पाहिजे त्यानंतर तुम्हाला डेफिनेटली प्रश्न असतो तो म्हणजे कॅशबुक ओके क्वेश्चन नंबर चारमध्ये किंवा क्वेश्चन नंबर पाचमध्ये तुम्हाला कॅशबुक त्या रिलेटेड प्रश्न असतो त्याचे टाईप्स विचारले जाऊ शकतात किंवा डायरेक्ट प्रॅक्टिकली प्रॉब्लेम तर विचारलाच जातो त्यानंतर बँक रिकन्सलेशन स्टेटमेंट आहे मी मा मगाशीच मा म्हणालो तुम्हाला हे स्टेटमेंट तुम्हाला दहा किंवा चौदा मार्कासाठी विचारला जातो याच्यात थेअरी पण प्रश्न असतो आणि प्रॅक्टिकल प्रश्न पण आहे नंतर तुम्हाला ब्रांच अकाउंट हा प्रश्न पण आहे म्हणजे ज्या पद्धतीने फायनल अकाउंट तयार केलं जातं तसंच तुम्हाला ब्रांच अकाउंट पण तयार करायचं आहे पण त्याच्यामध्ये वेगवेगळे लेजर्स तुम्हाला तयार करावे लागतात तुम्ही तोही प्रश्न बघा जवळजवळ चौदा मार्कासाठी विचारला जातो नंतर आहे तुम्हाला पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि सोपा आहे तो म्हणजे रेशो ॲनालिसिस ओके यामध्ये तुम्हाला जी पी रेशो एन पी रेशो असे टेस्टिंग रेशो किंवा ज्याला आपण क्विक रेशो म्हणतो तो पण दिला जातो आणखीन खूप सारे रेशो आहेत तर किंवा वर्किंग कॅपिटल रेशो असा पण दिला जातो तर ते पण तुम्ही काय करू शकता व्यवस्थित अभ्यासू शकता तर तो तु तो प्रश्न तुम्हाला चौदा मार्कांपर्यंत विचारला जातो रेशो अनालिसिसचा त्यानंतर जर्नल एंट्री दिल्या जातात काही महत्त्वाचे पाच सहा ट्रान्झॅक्शन दिले जातात किंवा दहा ट्रान्झॅक्शन दिले जातात प्रत्येक ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री करायची एका ट्रान्झॅक्शनला एक मार्क असे मिळून दहा ट्रान्झॅक्शनला दहा मार्क्स तुम्हाला भेटू शकतात त्यानंतर पुढचा काही प्रॅक्टिकल रि रिलेटेड प्रॉब्लेम आहे तो म्हणजे कोणता स्पेसिमन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बघा त्यासाठी तुम्हाला जवळजवळ दहा मार्क दिलेले आहे दहा मार्कासाठी तुम्हाला स्पेसिमन विचारलं जातं बघा मी मागाशी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला म्हटलं होतं की क्वेश्चन नंबर आठमध्ये तुम्हाला फिलिन दी ब्लँक्स ट्रूअर फॉल्स किंवा आणखीन एक महत्त्वाचं विचारलं जातं ते म्हणजे मॅच दी पेयर्स ओके मॅच दी पेअर जनरली तुमचे अकाउंटिंग स्टँडर्ड रिलेटेड असतात म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड वन क कशा रिलेटेड आहे दोन काय रिलेटेड आहे तीन कशा रिलेटेड आहे चार काय आहे दहा कशाशी रिलेटेड आहे चौदा एकोणतीस बत्तीस अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात हा देखील कदाचित काही काही वेस्क का आहे प्रश्न क्रमांक आठमध्ये डायरेक्ट मॅच डी पेअर्स विचारले जातात आणि त्याला चौदा मार्कसुद्धा विचारले जातील किंवा कदाचित मॅच डी पेयर्स याला सात मार्क असतील आणि ट्रूअर फॉल्सला सात असतील किंवा मॅच दी पेअर्स आणि दी ब्लँक्सला सात मार्क असतील असे मिळून फक्त चौदा मार्कासाठी प्रश्न क्रमांक आठ विचारला जाईल ओके आता बघा मी एक एक्झाम्पल सांगतो हे क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅट पशीचा आहे म्हणून मी तुम्हाला इथे सांगण्याचा कर। प्रयत्न करतो बघा प्रश्न क्रमांक एक हा किती मार्काला आहे तीस मार्काला आहे आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन ते आठ यापैकी किती सॉल्व करायचे आहे पाच सॉल्व्ह करायचे आहेत एक सॉल्व करायला तुम्हाला किती मार्क्स आहे चौदा म्हणजे चौदा पंच किती झाले सत्तर सत्तर आणि तीस किती झाले टोटल शंभर मार्कांची प्रश्नपत्रिका झाली तुम्ही किती प्रश्न सॉल्व्ह करता कोणत्या याच्यातले करता काळजीपूर्वक बघा मी म्हणेल शक्यतो तरी तुम्ही यामध्ये थेरॉटिकल प्रश्नांपेक्षा प्रॅक्टिकल रिलेटेड जेवढे काही प्रॉब्लेम्स आहे या प्रॉब्लेमकडे तुम्ही जास्त नजर दिला पाहिजेल आणि ते प्रश्न जास्तीत जास्त सॉल्व्ह केले गेले पाहिजे ओके okay. आता काही आपण ब्रॉड क्वेश्चन विचारूया बघूया ज्यामध्ये क्वेश्चन नंबर चार क्वेश्चन नंबर पाच किंवा अन्य ठिकाणी तुम्हाला विचारले जातील ते प्रश्न मी टोटल चारच प्रश्न दिले हे चारीच्या चारही प्रश्न करून ठेवा परीक्षेमध्ये डेफिनेटली दे तुम्हाला विचारले जाणार आहे त्यापैकी पहिला प्रश्न आहे व्हॉट इज डिप्रिसेशन व्हॉट इज द नीड ऑफ प्रोवाइडिंग डिप्रिसेशन अँड डिस्क्राईब दी अँड डिस्क्राईब द मेथड्स ऑफ डिप्रिसेशन असा प्रश्न विचारलेला आहे ओके बघा वि विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतो की डिप्रिसिएशन म्हणजे काय आणि डिप्रिसिएशन चार्ज करण्याची काय गरज आहे आणि डिप्रिसिएशनच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आठ मेथड्स असतात जनरली आपण एक्झाममध्ये फक्त दोन मेथड वापरला जातो रिड्युसिंग बॅलन्स मेथड आणि त्याला आपण रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड म्हणतो आणि दुसरी स्ट्रेट लाईन मेथड या मेथड्स आपण काय करत असतो यूज करत असतो पण जनरली खूप मेथड असतात ज्या तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहे त्या प्रश्नांच्या उत्तराकडे तुम्ही नीट व्यवस्थित लक्ष द्या ओके त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे डिफाईन द टर्म ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज अँड अल्सो राईट स्पेसिमन अँड इट्स फीचर म्हणजे बिल्स ऑफ एक्सचेंज कसं असतं त्याचं स्पेसिमन काय आहे ते स्पेसिमन तुम्हाला चार्ज करायचं कि आहे किंवा ड्रॉ करून दाखवायचं आहे आणि त्याचे फीचर्स कोणकोणते आहे बिल ऑफ एक्सचेंजचे ते पण तुम्हाला मेन्शन करायचे आहेत या पद्धतीचा प्रश्न क्रमांक दोन तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे जो ब्रॉड क्वेश्चन्स आहे की व्हॉट इज डबल एंट्री सिस्टीम अँड एक्सप्लेन इट्स प्रिन्सिपल अँड ॲडव्हानेजेस हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक तीनमध्ये सॉरी प्रश्न क्रमांक चारमध्ये तुम्हाला तिथे बघायला भेटेल चार किंवा पाचमध्ये हे प्रश्न आहेत त्याच्यानंतर पुढचा ब्रॉड क्वेश्चन आहे व्हॉट इज कॅशबुक अँड एक्सप्लेन इट्स टाईप्स ऑफ कॅशबुक ओके डबल एंट्री किंवा डबल कॉलम कॅशबुक ट्रिपल कॉलम वगैरे दिलेला आहे डिस्काउंटेड कॅश आहे आता ते जनरली मी एवढं काही एक्सप्लेन व्हिडिओमध्ये करू शकत नाही सेपरेट वाटलंच तर या प्रश्नांवरती आपण एक सेपरेट व्हिडिओसुद्धा तयार करू शकतो ओके okay, त्यानंतर बघा हे झाले ब्रॉड क्वेश्चन्स त्याच्यानंतर शॉर्ट नोट्स तुम्हाला काही शॉर्ट नोट्स तुमच्या सात मार्कासाठी आहे तर काही शॉर्ट नोट्स या तुमच्या साडेतीन मार्क धरून चाला की त्या मार्कांपर्यंत असतील किंवा काही शॉर्ट नोट्स पाच मार्काच्या देखील असू शकतात ओके okay, त्यामध्ये तुम्हाला मोस्ट आय एम पी शॉर्ट नोट्स सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या मोस्ट आय एम पी पण तरी सुद्धा सर ते शेवटी मी सांगेल तुम्हाला कोणकोणते आहेत ते पहिली आहे अकाउंटिंग सॉफ्टवेअर पॅकेजेस त्याच्यानंतर दुसरी आहे रूल्स ऑफ अकाउंटिंग तिसरं आहे पेटी कॅशबुक जनरली पेटी कॅशबुक विचारलं जाऊ शकत नाही पण तरी पण तुम्ही करून ठेवा नंतर रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्स ही पण नाही येणार म्हणजे तरी पण करून घ्या कारण आज एक सराव रिव्हिजन म्हणून तुम्ही या गोष्टीकडे नजर टाका पाच नंबर दिलेली आहे नॉन परफॉर्मिंग असेट अत्यंत महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे एन पी ए म्हणलं जातं त्याला नंतर टाईप्स ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ही पण महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे त्याच्यानंतर रेशो ॲनालिसिस हे पण एक महत्त्वाची वाटते मला त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्सियल स्टेटमेंट हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे तो देखील तुम्ही व्यवस्थित करून घ्या नऊ नंबर दिलेला आहे डिव्हिजिबल प्रॉफिट हा अत्यंत मोस्ट आय एम पी आहे नीट व्यवस्थित करून घ्या दहा नंबर पण आहे रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स किंवा टाईप्स ऑफ एरर अशा दोन पद्धतीच्या शॉर्ट नोट्स आहे टाईप्स ऑफ एरर हा तुम्हाला कदाचित सात मार्कासाठी प्रश्न विचारला जाईल तर रेक्टिफिकेशन एरर हा तुम्हाला साडेतीन किंवा चार मार्कासाठी विचारला जाईल त्याच्यानंतर बघा कॉस्ट अकाउंटिंग आहे इथं तर तुम्ही खूप सारं लिहू शकता त्याचे ऑब्जेक्टिव्ह त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंगचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्ह्टेजेस हा पण मुद्दा तुम्ही टाकू शकता ओके त्याच्यानंतर मॅनेजमेंट अकाउंटिंगचे तुम्हाला स्कोप किंवा ऑब्जेक्टिव्ह हा प्रश्न विचारला जातो तो पण तुम्ही व्यवस्थित करा नंतर पुढं आहे मेथड्स ऑफ रिव्हॅल्युएशन ऑफ असेट हा अत्यंत महत्त्वाचा वाटतो ह्याला स्टार करून ठेवा व्यवस्थित त्याची ड्राफ्टिंग तयार करा नेक्स्ट आहे फंड फ्लो स्टेटमेंट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट दोन्हीपैकी एक जनरली विचारलं जातं ते पण व्यवस्थित करून घ्या नंतर टाईप्स ऑफ एरर सांगितला सात मार्कासाठी आहे नंतर रिझर्व फंड हा चार मार्कासाठीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो लास्ट सेकंड लास्ट आहे अकाउंटिंग स्टँडर्ड आता याच्यामध्ये काही स्पेसिफिक दिले जातील कदाचित सहा नंबर दहा नंबर असे काही स्टँडर्ड पर्टिक्युलर दिले जाईल पूर्णपणे दिले जाणार नाही जरी दिले तर नुसतं अकाउंटिंग स्टँडर्ड जर का विचारलं तर याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जे जे नावं आठवतात तुम्ही त्याची यादी दिली तरी चालेल अकाउंटिंग स्टँडर्ड कधी ओरिजन झालं कोण ऑपरेट करतं असं सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता नंतर अमल गमेशन आहे तुम्ही हा एक भाग बघा आणखीन तुम्हाला जे जे वाटतात आवश्यक त्या याची तयारी तुम्ही व्यवस्थित करा शेवटचा प्रश्न आहे बघा जो क्वेश्चन नंबर सेवनमध्ये माझ्या मते विचारला जातो तो म्हणजे डिफरन्सेस बिटवीन किंवा डिस्टिंगविश बिटवीन याच्यापैकी मोस्ट आय एम पी करून घ्या तुम्ही हे सगळेच मोस्ट आय एम पी मला वाटतात जर आले तर तुम्हाला सात सात मार्कासाठी विचारले जातात पहिलं आहे रिसिप्ट अँड पेमेंट स्टेटमेंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर स्टेटमेंट ओके okay, म्हणजे रिसिप्ट पेमेंट स्टेटमेंट कसा असतं आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर स्टेटमेंट कसं असतं सात मार्कासाठी करून घ्या नंतर सिंगल एंट्री बुक किपिंग अँड डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम ओके okay, हा पण प्रश्न सात मार्कासाठीच आहे तिसरं दिलेलं आहे व्हॅल्युएशन अँड व्हेरिफिकेशन ऑफ असेट्स अँड liabilities म्हणजे व्हॅल्युएशन तुम्ही असेट अँड लायबिलिटीचं कसं करतात आणि व्हेरिफिकेशन असेट अँड लायबिलिटीचं कसं करतात जनरली तीन नंबरचा प्रश्न किंवा तीन नंबरमध्ये दाखवलेला आहे हा तुम्ही थोडासा गाऊन ठेवला तरी चालेल किंवा याच्याकडे थोडंसं कमी लक्ष दिलं तरी चालेल पुढचा आहे महत्त्वाचा चार आणि पाच नंबर एक जनरल नेटवरती सुद्धा तुम्ही सर्च केलं तर दिसून येईल फायनान्शियल अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग तिघांचा एक कटी डिफरन्स बघा आपण या आप बाबतीत एक सेपरेट व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत नंतर दिलेला आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा पण जनरली मोस्ट आय एम पी आहे सात मार्कासाठी व्यवस्थित करा नंतर पुढचे सात नंबरचं दिलेलं आहे मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम अँड कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम हा पण मोस्ट आय एम पी डिफरन्समधला प्रश्न विचारला जाऊ शकतो तो पण तुम्ही व्यवस्थित तयारी करून घ्या आणि लास्ट नंबर दिलेला आहे चेक आणि डिमांड ड्राफ्ट ओके तर हा शेवटचा प्रश्न आहे जनरली चेक आणि डिमांड ड्राफ्टवर जास्त करून प्रश्न विचारले जात नाही पण तरी पण तुम्ही एक माहितीच्या दृष्टिकोनातून तुम्ही हा प्रश्न करून घ्या ओके okay, विद्यार्थी मित्रांनो बघा जे काही टोटल आठ प्रश्न परीक्षामध्ये विचारले जाते त्यामध्ये कोणता प्रश्न आणि त्या प्रश्नाची तयारी कशी करावी त्याचं उत्तर कसं करावं याबाबत तुम्हाला संपूर्णता माहिती दिलेली आहे तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असल्यास यातील माहिती जर का आपल्या महत्त्वाची वाटत असल्यास या व्हिडिओला लाईक ला करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा जिथं तुम्हाला अप टू डेट माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा काही नोट्स असतील जसं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे त्या सर्वचे सर्व स्टँडर्ड्स तुम्हाला तुमच्या या टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर केला जातील जो फक्त जी डी सी एचे अपडेट देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे चला तर मग पुन्हा विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुन्हा एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह थोड्याच वेळात आपण पेपर नंबर तीन याबाबत या सुद्धा आपण व्हिडिओ तयार करणार आहोत जो ऑडिटिंग रिलेटेड आहे त्याचे देखील क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत ओके तर याही पूर्वीचा जो काही पेपर नंबर एक असेल किंवा अन्य काही व्हिडिओ असतील तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला चेक करू शकता रिसेंटलीच अपलोड केलेले आहे त्यामुळे ते काळजीपूर्वक बघा आणि सगळे व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगल्या पद्धतीचे मार्क्स पडतील तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद